मंडळी, रामनवमीच्या दिवशी ही एक गोष्ट खायची आहे, मग बघा वर्षभर तुमच्याकडे पैसाच पैसा। चला जाणून घेऊया। रामनवमीच्या दिवशी खूप शुभ आणि दुर्लभ योग आहे, म्हणून तुम्हाला रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर घरातील देवांची पूजा करायची आहे, सूर्यदेवाला जल अवश्य अर्पण करा, यानंतर श्रीरामाचे व्रत करून त्यांची पूजा करा, त्यांना अक्षता आणि फूल अर्पण करा, 12 वाजेपर्यंत श्रीरामाला नैवेद्य दाखवावा, नैवेद्यात तुम्ही त्यांच्या आवडीची खीर अर्पण करा, त्या खीरमध्ये 1 ते 2 तुळशीचे पाने टाका, नंतर ती खीर तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खायची आहे आणि इतरांना सुद्धा द्यायची आहे। सांगितल्याप्रमाणे रामनवमीच्या दिवशी जी एक गोष्ट तुम्हाला खायची आहे ती खीरच आहे, कारण रामनवमीच्या दिवशी खीर खाल्ल्याने कधीच आर्थिक चणचण भासणार नाही आणि श्रीरामाचा आपल्यावर कायम आशीर्वाद राहील।